तर आज काय घडलंय तुम्हाला माहितीच आहे. तर इकडे पप्पा आणि आई दोघं पण बसलेले आहेत. तर आज यांना विचारायचं आहे की काय झालं आज, आज काय घडलं. आज 2000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. कसं वाटतं 2000 पूर्ण झाले तर? भारी. मी फोन केल्यानंतर ऐकल्यानंतर कसं वाटलं? तर मंडळी आना आलेला आहे. आणि आना काय झालं आता? तूच सांग. तुझे काय झालं? नाही सांग, तिया सांग, तिया सांग, तिया येईल आणि झालं सांग. तर मंडळी आज आपले आता जस्ट करेक्ट 1:30 2000 सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत. तर कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ. तर 12 करेक्ट 5 आहे. तर आफ्टरनूनच्या 5 अगोदर तुम्हाला गुड मॉर्निंग बोलतोय. तर सकाळ सकाळी कुठे गेलेलो नाही मी. काकांच्या गाडीत आहे. काय काका बरे ना? आपला विद्यार्थी मुलगा आमच्या बरोबर. तर म्हणजे आपला सबस्क्रायबर आहे, नाव काय? शुभन. सर नेम? शुभन सावंत. राहतो कुठे? कुठल्या खाली? आणि कितीला आहे? सातवी. तर मंडळी आपला सबस्क्रायबर आहे ते आहेच. आणि दुसरी गोष्ट तर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि युट्यूब स्टार्ट करायचा प्रयत्न करतोय, स्टार्ट केलेला आहे. तर काय चॅनलचा नेम? SSS21 गेमिंग. तर गेमिंग करतोय आणि काहीतरी सायकलिंग करायचा चालू आहे, विचार करतोय. तर मंडळी त्याला नक्की सबस्क्राईब करा न विसरता. काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि बघून बघून इन्स्पायर होतोय. तर इन्स्पायर व्हा, काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आणि एवढ्यात तुम्ही स्टार्ट केला तर तुमच्याकडे खूप वर्ष आहे, तुम्ही काहीतरी करू शकता. तुमची शाळा आहे, पुढे कॉलेज आहे, म्हणजे तुमच्याकडे शिकता शिकता तुम्ही काहीतरी करण्याचा वेळ आहे तुमच्याकडे. तर मला थोडा उशीर झाला. तर असं बोलतात ना, दुसऱ्याच्या अनुभवानं शिकायला मिळतं. तर मी दुसऱ्यांकडनं ऐकून ऐकून शिकलोय आणि इन्स्पायर होते दुसऱ्यांना बघून बघून. तर तसा हे काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. तर याला पण सपोर्ट करा. आणि ब्लॉग कसे असतात आमचे? असतात मस्त. नक्की ना, मनापासून ना. होय ना, बोललोय आता. ओके ना. तर परत एकदा मंडळी, इथे खाली तुम्हाला दिसतंय ना SSS21 गेमिंग ना, SSS21 गेमिंग. तर मंडळी नक्की जा, सर्च मारा, सबस्क्राईब करा. तर लिंक मी टाकतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये. तर न विसरता सबस्क्राईब करा आमच्या युवा युट्यूबरला. तर मंडळी काय नाही, आता आणायची वाट बघते. कुठे गेलेलो नाही अजून तरी, 12 हललेलो नाही, म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल मी काय बोलतोय. तर बघूया आता आणा किती वाजता येतोय. आणि आता खाय जातलाय काका? हा आमचा मुलगा बघा किती छान आहे. आता मी शाळेची मुलं सोडायला जाणार. म्हणजे काका आता जाणार आहेत. तर मंडळी भेटी आता आणा येईल थोड्या वेळानंतर. मग कुठेतरी जायला आणि काहीतरी खाईन मग, कारण भूक लागली आज सकाळी. नाश्ता करायचं अगोदर बाहेर पडलोय मी. भेटूया थोड्या वेळानंतर. तुम्हाला दिसेलच कुठे जातोय आणि काय करतोय आणि आज कुठे जातोय तुम्हाला कळेल, कुठच्या नवीन गावात, कुठच्या नवीन शहरात. तर भेटूया थोड्या वेळानंतर, तोपर्यंत बाय. तर मंडळी आणा आलेला आहे. आणि आणा काय झालं आता? काय झालं? नाही सांग, तिया सांग, तिया सांग, तिया येईल आणि झालं सांग. तर मंडळी आज आपले आता जस्ट करेक्ट 1:30 सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत. तर अण्णा मोठी गोष्ट म्हणजे अण्णा उपस्थित आहे. आणि पहिली गोष्ट तर अण्णा आल्यानंतर ते कम्प्लीट झालेत. 2-3 कमी होते आणि सकाळी तर मला वाटतं 4 कमी होते, काल 6 कमी होते. तर मंडळी मी भाडेकडून तिकडे वरती गेलो आणि आलो रिटर्न इकडे गेलो होतो गोवादेवच्या इकडे. रिटर्न येता येता अण्णा मला बोलतोय 2 झाले कम्प्लीट म्हणून. तर मंडळी अण्णा उपस्थित आहे ही मोठी गोष्ट, कारण दोघांचे कष्ट आहेत, माझ्या एकट्याचं काय नाही. अण्णा आणि मी दोघांची मेहनत आहे आमची. आणि अण्णा उपस्थित आहे त्या गोष्टीला तर त्याचा सगळ्यात जास्त मला आनंद होतोय पहिली गोष्ट तर. आणि आई आईला कळाले का माहिती नाही, आईला पण सांगेल 2000 कम्प्लीट झालेत म्हणून. आणि मंडळी आमची मेहनत, तुमचा सपोर्ट आणि तुमचा प्रेम आहे फक्त आमच्यासोबत. आणि बाकी काय नाही, बाकी खूप खुश आहे, एकदम भयानक वाला खुश. भयानक म्हणजे काय सुधरत नाही, काय करू आणि काय नको. तर मंडळी हे आता 2000 झालेत मंडळी. ही खुशी परत परत येत नाही, 2000 होतात तेव्हा कळतं आपल्याला, 1000 होतात तेव्हा कळतं. तर मंडळी तुमचा सपोर्ट नेहमी असाच राहू दे कायम. आणि आणि कसं वाटतं तुका? एकदम एन्जॉय, टेन्शनच नाही, खूप खुश. आणि अण्णाच्या तोंडून मी ऐकलेलं आहे की 2000 कम्प्लीट झालेत म्हणून. मी पण बघितलं नव्हते, याने मला दाखवलंय. आणि मंडळी तुम्हाला एक गोष्ट दाखवायला विसरलो. तर हे लॉकेट अण्णा खास घेऊन आला होता, पाया पडायला गेला होता साईबाबांच्या मंदिरात. आणि आम्ही साईबाबांना किती मानतोय तुम्हाला माहितीच आहे, ब्लॉग बघितलंच असणार. तर एकदम भारी वाटते, जबरदस्त आहे बघा. खूप श्रद्धा आहे आमची आणि आईची तर अफाट आहे. तर आणि आठवणीने घेऊन आला की रिक्षात लावायचं आहे त्याच्या लक्षात होतं तिकडे गेल्यानंतर पण. तर बघूया आता काय करतोय. अजून तरी कुठे जायचा प्लॅन केलेला नाही तशी. आणि गर्मी बाहेर भरपूर आहे प्रमाणाच्या बाहेर, तर इच्छा होत नाही जास्त कारण बाहेर कुठे जायची. तर बघूया. आणि भूक काय लागलेली नाही तशी पण आम्हाला. आणि आता भूक आमची गेल्यातच जमा आहे हे ऐकून आणि बघून, भूक गेल्यातच जमा आहे आमची. तर बाकी तुम्हाला कळेल कुठे जाते आणि काय करतोय.
एक्सप्रेस करू शकत नाही ही मोमेंट जेव्हा तुमच्या सोबत घडेल ना तेव्हा तुम्हाला कळेल की कसं वाटतं 2000 कम्प्लीट झाल्यानंतर किंवा 1000 किंवा काय पण असू दे आपण गोल ठेवतो आणि ते कम्प्लीट करतो ना. तर म्हणजे आमची अशी इच्छा आहे की डिसेंबर संपायच्या अगोदर 3000 सबस्क्रायबर तरी पूर्ण होऊन दे. 5 बोलली होती आई पण 3000 होऊन दे. बघूया तुम्ही करताय काय. तर तुमचा फक्त सपोर्ट पाहिजे थोडासा. बाकी आम्ही मेहनत तर चालूच आहे आणि असाच सपोर्ट कायम ठेवा. तर भेटूया थोड्या वेळानंतर. तर मंडळी भेटतोय खूप वेळानंतर. तर मंडळी जसं की तुम्हाला बोललो हल्ली डाऊन चालू आहे. तर असू दे बट इट्स ओके. काय फरक पडत नाही एवढा. तर अपडाऊन हे चालूच असतात आयुष्यात. आपल्याला समतोल राखायचा असतो. समतोल राखायचा असतो म्हणजे काय. अपडाऊनमध्ये आपण समतोल काय राखणार पण पॉझिटिव्ह ठेवायचा माइंड नेहमी आणि पॉझिटिव्ह राहायचा आणि थिंकिंग चांगला ठेवायचा. वेळ कशी पण असू दे आणि येणारा प्रसंग पण कसा पण असू दे. तर म्हणजे जातो MIDC मध्ये आलो तर खूप वेळानंतर बाहेर पडलोय. तर ते गेलं नव्हतं आणि जसं की मी बोलत होतो असं मुद्दा म्हणून काय हे दाखवायचं इकडे जायचं असं करत जात नाही. तर जे घडतं ऑटोमॅटिक माझ्या लाईफमध्ये म्हणजे दिवसाच्या डेली रुटीनमध्ये काय घडतंय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर म्हणजे मी आलो MIDC मध्ये जातो. बॅरिस्टर नाथपै कॉलेज आहे ना त्याच्या जरासं अलीकडे. तर कुठच्या साईडला आहे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला दाखवू शकतो. आणि आता सुझुकीचा शोरूम कुडामध्ये नवीन शोरूम कुठे झाले तर MIDC मध्ये गोवादेवटे थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला राईड घ्यायचं आहे MSCB ऑफिसच्या पण सरळ जायचं. तर तुम्हाला दाखवतो कुठे आहे. तर जसं की बोललो होतो हा लेफ्ट साईडला जो रोड गेला तो जातो हिरोचा शोरूम आहे ना तिकडे जातो आणि त्या साईडने पण नागपूर कॉलेजकडे येऊ शकता. तर आता आपण इथे आलो जरा काळोख कसे कारण आता काळोख होत आले म्हणजे संध्याकाळी 5:30 वाजलेले आहेत. तर इकडे लेफ्ट साईडला तुम्हाला दिसतंय ना करेक्ट हा सुझुकीचा नवीन शोरूम आहे आणि एक शोरूम आहे तो RSN हॉटेलकडे आहे. तर सिंधुदुर्गमधनं असाल आणि इकडे सुझुकीच्या शोरूममध्ये कुडामध्ये काय काम असेल तर MIDC मध्ये नवीन शोरूम आहे. बॅरिस्टर नाथपै कॉलेज कुठे आहे तर त्याच्यात जरासं पुढे आल्यानंतर पहिलाच लेफ्ट घ्यायचं आहे तुम्हाला दिसेल. आता इंडिकेटर लावलेला आहे. स्नो मध्ये टर्न घ्यायचा स्पीड मध्ये घ्यायचा नाही तर म्हणजे इकडे लेफ्ट मारायचं आहे. तर पुढे जरासं गेल्यानंतर 1-2-3 मिनिटं वरती करेक्ट मला गाड्या वगैरे 2-व्हीलर वगैरे समोर नाही येताना दिसत असतील तर तिकडे करेक्ट बॅरिस्टर नाथपै कॉलेज आहे. तर आपल्याला या रेड बोर्डकडे सामंत एम्पायर म्हणून आहे तिथे थांबायचं आहे. इकडे मग अशी सोडून गेलं त्यांना इकडनं नेऊन रेल्वे स्टेशनला सोडायचं आहे. तर आपण आता वाट बघूया किती वाजता येत आहेत बघूया. बाकी रेल्वे स्टेशन तर तुम्हाला माहितीच आहे कुठे जायचं आणि कुठे नाही. टर्न मारतो आणि वाजले तुम्ही बघू शकता किती वाजले सांगायची गरज नाही. तर मंडळी इकडे गाडी धुतोय बाबू आणि आज जरा जास्त कुडामध्ये थांबलो होतो मी. तर आज काय घडलंय तुम्हाला माहितीच आहे. तर इकडे पप्पा आणि आई दोघ पण बसलेले आहेत. तर आज यांना विचारायचं आहे की काय झालं आज काय घडलं. आज 2000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. कसं वाटतं 2000 पूर्ण झाले तर. मी फोन केल्यानंतर ऐकल्यानंतर कसं वाटलं. एकदम मस्त. मी सकाळपासून वाटच बघे होते. कोणा मला सामान मोकळी झालं नाही सांगा नाही. मी सर स्टेटस लावले नाही काय नाही सर स्टेटस लावले कारण लोकांचं कसं असतं त्यांना कळणार नाही काय सांगतो. मग लोक वेगळाच सांगतात तुम्ही काय सांगताय लोकांना काय दाखवताय घरातला. त्यापेक्षा म्हटलं नको लोकांच्या नादात लागण्यापेक्षा आपला स्वतःपुरतीच खुशी ह्या करू होई. लोकांना सांगायला उपयोग नसता. आई कसे असता तुम्ही बघताय ते सांगायची गरज नाही तुमका. तर पप्पा तुमका कसं वाटतं 2000 पूर्ण झाले आज. तर म्हणजे तर ऐका नमका खुशी म्हणजे एकदम चांगलं असं वाटलं. समाधान आणि लोक इतकी सपोर्ट करतात तर कसं वाटतं. भारी म्हणजे लोकांवरच सगळं या अवलंबून असतं होय ना. भारी वाटत. तर म्हणजे असं जसं सपोर्ट करतात त्याच्यामुळे मी जास्त ब्लॉग पण बनवलेला नाही. कशाला यांना विचारायचं होतं मला कारण दरवेळेस आईला बोलायला मिळत नाही. मी दरवेळेस बोलत असतो की आई जास्त बोलते आज आईसाठी ठेवलं होतं. तर आईला आज काय बोलायचं तर बिंदास बोलू शकते. आणि खरं तर म्हणजे सांगायचं म्हणजे काय तर बरेच दिवस चाललेला आमचं. आमचे जेव्हा 900 सबस्क्रायबर पूर्ण झालेले तेव्हा अशी अपेक्षा नव्हती की काय तर लगेच आमचे 1000 होतील. पण ते 8-15 दिवसात 1000 झाले आणि आता 2000 कम्प्लीट झाले. तर खूपच खुश आहोत आम्ही. आणि हे सगळं काय तुमच्यामुळे शक्य झालंय. तर तुम्ही पण आत्ता जे आमचं डिसेंबर पर्यंत 5000 चं टार्गेट आहे ते
तुमच्यावरती अवलंबून आहे आणि असं सपोर्ट करत राहा आणि आमचे 5000 सबस्क्रायबर पूर्ण करा एवढंच. आणि मंडळी असं पण नाही की तुम्ही करा करा नुसतं, माझ्या मेहनतीचं श्रेय फक्त मला पाहिजे, बाकी असं मला काही नको. रिक्षा चालवतोय, ब्लॉग करतोय, तर सपोर्ट करा. तुमका काटो पप्पा म्हणजे मेहनत करते ज्या सपोर्ट ह्यांच्यावर अवलंबून आहे, म्हणजे ते सपोर्ट करते तेवढे वाढतले. आणि कसं होतं कधी कधी नर्वस पण व्हायला होते काय, आमच्या इकडे आता आम्ही असं कोणाला प्रत्यक्ष सांगत नाही कारण लोकांना ते समजत नाही आणि लोक मग टिंगल टवाळी करतो की काय दाखवताय तुम्ही, घरात चिकन करताय तर मग ते लोकांना कशाला दाखवताय मोबाईल मध्ये व्हिडिओ मध्ये, पण ते त्यांना सांगून काय फायदा नाही. ज्यांना कळतं युट्यूब काय तर त्यांनाच ते माहिती आहे. आणि आता आम्ही 4-5 महिन्यात 2000 माणसं आमच्या सोबत जोडली, तर देवाचे आशीर्वाद असू देत. आणि अजून आणि 5000 आमचं टार्गेट जे आहे ते पूर्ण होऊ दे बस. खूप खुश आहेत मंडळी आज घरात. आणि झालं कसं, दुपारीच जेव्हा 2000 सबस्क्रायबर झाले तर आजच्या व्हिडिओचे 1000 व्ह्यूज पूर्ण झालेले, तेव्हा 1K एकदम लगेच झाले होते, एकदम फास्ट झाले आजचे. छान वाटत ते बघून, बघावं लागतं सगळं. परत दोन मुलं अजून शिकतायत, घर खर्च बघतोय येतोच, तर चालू आहे म्हणजे मेहनत तर करावीच लागते असं काय नाही. हे सांगायचा उद्देश असा नाही, पण ते सांगते सपोर्ट करा आणि जे टार्गेट आहे ते आमचं पूर्ण होऊ दे. तुमच्यासोबत पूर्ण होऊ दे, तुमच्यासोबत पूर्ण होऊ दे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी असं म्हणत नाही का, तर मी व्हिडिओ बनवतोय तर तुम्हाला दाखवायचाच आहे म्हणूनच बनवतोय असं काही नाही. तर मंडळी ही एक आमच्या परिवाराची आता आठवण झाली आमच्यासोबत, एवढे दिवस मी ब्लॉग चालू आहे 150-151 दिवस झाले, तर म्हणजे या आठवणी आमच्यासोबत आणि आयुष्यभर राहणार आहेत की आम्ही पुढे पुढची पिढी कोण असेल सगळ्यांना आम्ही दाखवू शकतो आणि कायमची आठवण राहणार आमच्यासोबत की आम्ही या दिवसात हे चालू होतं. अजून एक गोष्ट म्हणजे काल परवाच्या दिवशी आला ते मनोज गावडे म्हणून भेटायला आलेले, तर त्यांनी जे सांगितलं ना, मी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघतोय, सुरुवातीपासूनचं याचं स्ट्रगल बघितलंय काय, तर आम्ही पण आमचे व्हिडिओ रोज मी असं वेळ भेटला तर आम्ही पण बघतोय का आम्ही सुरुवातीला कसे होतो, सुरुवातीच्या व्हिडिओना व्ह्यूज किती होते, आत्ता किती वाढलेत, किती लोकांना आवडतायत काय, हे सगळं आम्ही रोज बघत असते रोज. आणि मंडळी बघणं म्हणजे काय माहितीये, बघून ते जुना बघून पण अजून शिकतोय की काय काय चुकत होतं, काय चाललं होतं, कसं करत होतो, तर म्हणजे चुका चुकत नव्हतं असं माणूस शिकत असतो. आणि काय असं चुकलंय काय आलं तर सांगता येते, खूप छान वाटतं काय बाबा दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ती चूक सुधारता येते आणि तेच खरं असतं चुकत चुकत शिकणं. आणि तुम्ही चुका दाखवताय मग मुळात कसं असतं, चुका दाखवणारा पण मोठं असतं काय, आपल्याला माहिती नसतं आपण कुठे चुकतोय, नाहीतर मग तिथेच थांबतोय, तर त्यापेक्षा चुका दाखवल्याशिवाय प्रगती होत नाही, तर ते एक चांगलं आहे. तर म्हणणे तुम्ही खुश किती आहे ते बघतायत आणि हे खुश आहेत तर आणि काय पाहिजे, हा आनंद बघायचा होता मला. तर दुपारी मी घरी नाही त्याच्या महिन्यात, तर दुपारी असं वाटत होता म्हणजे आईला कधी सांगतोय आणि रिएक्शन काय असेल. आमच्यासोबत आना पण वाट बघत होता, आनाचं पण चाललेलं आपण सेलिब्रेट करूया, पण म्हटलं थांबूया. असं सेलिब्रेशन म्हणजे असं वाटत नाही एवढं, म्हणजे पहिल्यापासून कधी असं जास्त काही सेलिब्रेट केलेलं नाही आम्ही. बाबूचा आना भरपूरच खुश होता, आना सांगत होता 2000 झाले की आपण लगेच सेलिब्रेट करूया, तर 5000 तुम्ही करा, 5000 झाले तर आम्ही नॉर्मल छोटा का होईल काहीतरी सेलिब्रेशन करून, पण सेलिब्रेशन करू नक्कीच आपण एकत्र सगळे. तर म्हणजे आता काय नाही, आता मी आंघोळ करायला जातोय, आलोय तसंच मी लगेच ब्लॉग करायला घेतलेलं आहे आणि हे दाखवायचं होतं किंवा हे रेकॉर्ड करून मला ठेवायचं होतं की हे किती खुश आहेत, तर त्याच्यामुळे बऱ्याच दिवसांनी आज माझे पप्पा बोलले. आणि मंडळी तुम्ही बघू शकता हे सुद्धा मला पेट्रोल पंप वाल्याने दिलेलं आहे इंडियन ऑइल कडनं टी शर्ट, तर ते पप्पांनाच दिलंय मी XP95, तर तुम्हाला कळेल नंतर पुढे काय आहे ते विषय. परफेक्ट बसले मापात बसलेले आहे तुम्ही बघू शकता एकदम. आणि मंडळी बाकी काय नाही, बाकी इकडे दिव्याचं काहीतरी चालू आहे आतमध्ये, खूक काय करता खूक आमचं. तर आज पण वांगी घेऊन आलो आणि आज मला एकदम स्वस्त भेटली, आज 20 रुपयाला एक भेटला तर 40 रुपयाला दोन घेऊन आलो. सिल्वर फॉइल वर हे काहीतरी ठेवून प्रयोग करते टोमॅटो. वा प्रगती या. आणि दिवा कसं वाटतं 2000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर बरं वाटतं काय सांगशील लोकांना, आपल्या बघणाऱ्यांका आपल्या सोबत असं त्यांना काय सांगशील, आनंद गगनात नाही मावणा ना करून घेऊन दे. तर मंडळी बाकी तुम्ही बघितलेलं जात की सगळेजण किती खुश आहेत घरातले आणि खुशी आमच्या चेहऱ्यावरची तुमच्यामुळे सगळं चालू आहे आणि एवढे हॅप्पी आहोत आम्ही. जबरदस्त छोटे छोटे मुवमेंट असतात त्याच्यातनं खुशी निर्माण होते मंडळी, तर तसे मुवमेंट आहेत आमच्यासाठी की आम्ही एवढे सगळे खुश आहोत.
तर बस म्हणून बोलत असतो तुमचा सपोर्ट पाहिजे फक्त, बाकी काय नाही. आणि आता बाकी सगळी कामं तर झालेली आहेत आणि जेवणात तुम्ही बघितलेलं आहे काय आहे ते. तर म्हणजे आज पण आपल्याला संध्याकाळी एक सबस्क्रायबर भेटले होते आणि त्यांचं नाव आहे प्रथमेश. तर सरनेम विसरलो गडबडीत आता माझ्या लक्षात नाही. आणि दोघं तिघे जण असे म्हणजे भेटले मला आज दोन म्हणजे दिवसात. तर त्यांचं नाव विचारू विसरले मी आज आणि ते काल भेटले ते आज परत भेटले मका. तर कृष्णा जाधव तर ते आज परत भेटले. हा तर गडबडीत ना सरने माझ्या लक्षात राहत नाही. तर प्रथमेश काहीतरी पुढे बोलले होते ते दादा नाही स्वप्नील स्वप्नील कामते. तर मंडळी त्यांचं सरनेम आता विसरलोय. तर ते कट विचारलं मी त्यांना तर कट्ट्यावरती मला वाटतं ते राहतात. तर ते कुडामध्ये कुठेतरी पाया पडायला आले होते मंदिरामध्ये. तर त्यांनी बाबा होते त्यांच्यासोबत त्यांना सोडून ते लगेच भेटण्यासाठी इकडे आले. तर तुमचा मनापासून थँक्यू आणि असाच सपोर्ट जसा करताय तसा रोज सबस्क्रायबर भेटायला येतोय त्याला ते ऐकून भारी वाटतं. काय म्हणजे काहीतरी करतोय त्याचं चीज होतंय काय लोकांपर्यंत पोचतय आणि लोक आणि चांगल्या चांगल्या माणसांची पहिली गोष्ट चांगल्या चांगल्या माणसांची भेटायला होते मला आणि त्यांच्याकडनं ऐकायला मिळतंय चांगलं चांगलं की तू काहीतरी करतोस आपल्यासोबत कोण असलं आता काहीतरी विषय चालू असला किंवा आपण कुठच्या तरी क्षेत्रात काहीतरी काम करत असलो आणि तुम्ही जर एम्प्लॉय खाली असाल किंवा तुमच्यावरती जर सर असेल आणि तुम्हाला जर ते बोलले तुम्ही करताय ते काम चांगलं आहे असं करा पुढे तुम्ही नक्की जाणार तर असं आपल्याला कसं वाटतं एकदम भारी तसं वाटतं एकदम भारी ऐकल्यानंतर. तर एवढंच सांगेन जसं सपोर्ट करताय तसाच करा आणि जेवायला या वांग खायला या. तर मला आता वांगे दिसली काय मला कंट्रोल होत नाही अजिबात घेऊन देतो वांगीच करणारच. तर मंडळी आता जातो आंघोळ करायला वाजलेत 9 बाबूची गाडी वगैरे धुवून झालेली आहे. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.